माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी रामचंद्र तिरुके, मराठवाडा साहित्य परिषद शाखा उदगीरचा अध्यक्ष आणि केंद्रीय कार्यकारिणीचा सदस्य आहे। उदगीरमध्ये होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठीची जय्यत तयारी संमेलन स्थळावर या ठिकाणी होत आहे। आजच उदगीरच्या या ऐतिहासिक होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाला भारतरत्न गान कोकिळा म्हणून ज्यांना आपण संबोधतो त्या लता दिदींचं नाव देण्यात आलेलं आहे। लता मंगेशकरांनी जवळपास 50,000 गाणी गायली, भारतरत्न पुरस्कार त्यांना मिळाला, 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायलेली आहेत। त्यांचं नाव या ठिकाणी घोषित झाल्याबरोबर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी प्रचंड अशा टाळ्याच्या कडकडाटात त्या ठिकाणी स्वागत केलं। या संमेलनात लातूर जिल्ह्यातून, मराठवाड्यातून, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून अर्थातच सीमालगत असलेल्या या उदगीरच्या भागात असलेला कर्नाटक, सीमांध्र, तेलंगणा या सर्व भागातून जे मराठी साहित्यिक साहित्यरसिक येणार आहेत त्या सर्वांच्यासाठी आम्ही व्यवस्थेला कुठेही कमी पडणार नाही। बिंदास्तपणे या साहित्य संमेलनाचा पुरेपूर आनंद घेऊन भविष्यासाठी माणसं समृद्ध करणारी ही साहित्य कलाकृती या ठिकाणी जी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होणार आहे त्याचा आनंद आपण सर्वांनी घ्यावा। विविध वैशिष्ट्यांनी पूर्ण असलेलं हे संमेलन आपण प्रत्यक्ष अनुभवावं अशा प्रकारची आपल्या सगळ्यांच्याकडं मी विनंती करतो आणि सर्वांना आवाहन करतो की आपण या संमेलनात येताना अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून यावं। आपण आलात याचा आनंद आम्हाला असणार आहे। तुमच्या स्वागतासाठी संयोजन समितीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणचा प्रत्येक संमेलनातला कार्यकर्ता तुम्हा सर्वांच्या स्वागतासाठी सदैवपणे सज्ज असेल। तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशी विनंती करतो। धन्यवाद।